जेई काली आई धन धान्य जेई जोड़ते मनाची नाती आमची माती आमची माणस 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 एक विकसित पाणलोट क्षेत्र आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या मृद आणि जलसंधारण पद्धतीचा अवलंब केला आहे आणि हा अवलंब करताना एकात्मिक पद्धतीचा वापर केलेला आहे. आपल्याला माहित आहे की कुठल्याही गावामध्ये सर्व प्रकारच्या जर मृद आणि जलसंधारणाच्या पद्धती आपण जर अवलंबल्या तर त्या गावचा निश्चितच चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. तर महाराष्ट्रामध्ये राळेगण सिंधी आहे, हिवरे बाजार आहे, जडगाव आडगाव आहेत, तर अशी अतिशय चांगले उत्तम प्रकारे पाणलोट क्षेत्र विकासाची आपल्याला उदाहरणं देता येतील. तर पाणलोट क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काय, मातीसाठी पाणी की पाण्यासाठी माती, दोन्ही आवश्यक आहे माणसासाठी. धो धो पावसाचे पाणी वाहून जाते, मोलाच्याही मातीची मोठी झीज होते. पाणी अडवा पाणी जिरवा मंत्र आहे बरा, पाणलोट विकासानेच प्रश्न सुटेल करा. वाहणारं पाणी जागोजागी अडवावं, अडलेलं पाणी जमिनीत मुरवावं. डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत जमिनीस आकार द्यावा, वृक्षारोपणाने परिसर फुलवावा. जमिनीचा वापर तिच्या मगदुराप्रमाणे करावा, नवीन पीक पद्धतींचा अवलंब असावा. कोकणाची लाल माती पाणी धारणा कमी, धो धो पाऊस पडून सिंचनाची नाही हमी. समपातळी चर अतिउतारावरून वाहून येणाऱ्या वाहून जाणाऱ्या मातीचे संधारण करणे आणि पाण्याचा वेग कमी करून ते जमिनीत मुरवणे हा या समपातळी चराचा मुख्य उद्देश. त्याचबरोबर खंडित चर हा सुद्धा अतिउताराच्या भागात ज्या ठिकाणी अतिउतार जास्त आहे जमिनीचा त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. सुयोग्य जागा अशी की ज्या भागात 10-33% जमिनीचा उतार आहे, कमी मध्यम आणि जास्त पर्जन्य छायाच्या प्रदेशात हा उपचार आपल्याला करता येतो. हा उपचार केल्यानंतर पडीत जमिनीवर उपयुक्त अशी फळ लागवड करता येते. यामध्ये भूमिवर्गीता योग्य 4-6-7 हा आपण वापर करतो. खंडित चर आणि सलग चरमध्ये जी माती निघते त्या वरच्या बाजूस टाकून त्या ठिकाणी आंबा किंवा काजू किंवा इतर फळवर्गीय झाडं लावता येतात. समपातळी बांध हा मृद व जलसंधारणाचा अतिशय प्रभावी उपाय आहे. अशा प्रकारची उपचार पद्धती कमी पावसाच्या प्रदेशात म्हणजे जिथे पाऊस हा 650 mm कमी आहे अशा ठिकाणी घेतो. या प्रकारच्या जलसंधारणाला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो. यामुळे काय होतं की पाणी पावसाचं ज्या ठिकाणी पडतं त्या ठिकाणी साठविलं जातं आणि जिरविलं जातं. दुसऱ्या प्रकारचा जो बांध आहे त्याला ढाळीचा बांध म्हणतो. ढाळीचा बांध म्हणण्याचा उद्देश असा की त्याला छोटासा ग्रेड दिलेला असतो आणि ही पद्धती जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये घेतली जाते. ढाल दिल्यामुळं काय होतं की जास्तीचं पाणी आपण शेताच्या बाहेर ओढवू शकतो. यामध्ये मृद आणि जलसंधारण होतं आणि अतिरिक्त पाणी हे शेताच्या बाहेर काढलं जातं. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये घळनियंत्रण हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये आपण तात्पुरते घळनियंत्रणामध्ये 3 प्रकारचे बांधारे बांधतो कमी खर्चाचे. त्यामध्ये अणघड दगडी लाकडी ओंडक्याचा बांध, हा लाकडी ओंडक्याचा बांध असतो जिथे आपले हा ज्या झाडांच्या फांद्या किंवा काळी कचरा जमा करून जिथे नाला हा लहान प्रकारचा असतो लहान शेतला असतो तिथे त्याला फांद्या टाकून तिथं येणारी पावसाची माती माती अळल्या जाते आणि पावसाचं पाणी ते तुमच्याने झिरपलं जाते. त्यामुळे तिथं ते नाला हा मोठा होण्यापासून थांबवतो आणि पाण्याचं जमिनीचं संसाधन केलं जाते. त्यासोबत दुसरा प्रकार म्हणजे हे अणघडत दगड आहे त्याच्यापासून बांध बनवला जातो. हा ह्याच्यामध्ये जे नाल्याच्या आजूबाजूला जे दगड पडलेले असतात ते दगड जमा करून त्याच्यामध्ये ते दगड नाल्याच्या मध्ये टाकू व्यवस्थित रचून ठेवायचे. त्याची साधारणतः उंची हे 1-1.5 meters ठेवलेली असते आणि त्याच्या ते पावसाचं पाणी आहे अपदैवाचं पाणी आहे नाल्यामध्ये येणारं ती पाणी दगडातून झिरपून जाते आणि फक्त चालणे हे आणि जे पाणी माती पाण्यासोबत येणारी माती ही त्याच्यात अडकवली जाते. त्यामुळे मृदसंधारणाचं चांगल्या प्रकारे काम होऊन जे नाल्याचं बेड स्कोरिंग आहे ती कमी करण्यामध्ये हे मदत करते. दुसरा तिसरा प्रकार म्हणजे हा गॅबियन स्ट्रक्चर बांध. गॅबियन स्ट्रक्चर बांध
गॅबिन स्ट्रक्चर बांधामध्ये आणि लूज बोर्ड स्ट्रक्चरमध्ये विशेषतः डिफरन्स नाही, फक्त हा याला जाळी जी एस जाळीमध्ये हा बांधून घेतला असतो. हा जी एस जाळीमध्ये बांधल्यामुळे याचं लाईफ लूज बोर्ड स्ट्रक्चरपेक्षा जास्त असते आणि याच्यामध्ये जर काही काळी कचरा आढळल्यामुळे याच्यामध्ये पाण्याचं पण संवर्धन होते काही काळासाठी आणि मातीचं पण संवर्धन केलं जाते आणि घडी ही मोठी होण्यापासून संरक्षित केलं जाते. घडी नियंत्रणाचे कायमचे किंवा पक्क्या स्वरूपाचे तीन प्रकारचे उपचार आहेत. त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे ड्रॉप स्पिलवे, जिथे घळीची जी उंची आहे साधारण 3 मीटरपर्यंत आहे तर त्या ठिकाणी हा उपचार वापरला जातो. ज्यावेळेस पाणी ही जी आपण भिंत बघतो या भिंतीला आपण मुख्य भिंत म्हणतो, जी पाण्याच्या प्रवाहाला आडवी असते आणि यावरनं पाणी ज्यावेळेस खाली पडतं त्यावेळेस काय पाणी ज्यावेळेस पाण्यावर पडतं त्यावेळेस वाहत्या पाण्याची जी कायनेटिक एनर्जी ती कमी होते आणि पाणी हे कमी कायनेटिक एनर्जीनं पुढे वाहत जातं. दुसऱ्या प्रकारचा जो उपचार आहे त्याला आपण ड्रॉप इनलेट स्पिलवे म्हणतो. ही जी आहे ही मुख्य भिंत आहे, त्यामध्ये जी याला अर्धन एम्बँकमेंट म्हणतो मध्ये जो पाईप आहे तो स्पिलवे आहे. ज्यावेळेस आपल्याला या प्रकारच्या उपचारामध्ये दुसरा एक फायदा आहे की आपण वरच्या बाजूला पाणी साठवू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला या पाण्याचा पिकांसाठी वगैरे वापर करायचा असेल तर या पाईपच्याद्वारे आपण ते पाणी घेऊ शकतो. तिसऱ्या अशा प्रकारचा जो उपचार आहे जिथे घळीची जी उंची आहे साधारण 3 ते 4 मीटरपर्यंत आहे त्या ठिकाणी हा उपचार घेतला जातो. तिसऱ्या प्रकारचा उपचार आहे जिथे घळीची उंची साधारण 5-6 मीटरपर्यंत आहे त्या ठिकाणी हा उपचार घेतला जातो. याला चूट स्पिलवे म्हणतात. यामध्ये जे चॅनल आहे ते ओपन चॅनल आहे जसं घसरगुंडीसारखं आणि ज्यावेळेस अतिउतारावरून पाणी वेगानं वाहतं तर त्या पाण्याचा वेग कमी होतो आणि ते पाणी मग नंतर पुढे वाहत जातं. तर अशा प्रकारचे 3 प्रकारचे कायम चे घळी नियंत्रणाचे उपचार आपल्याला पाणलोट क्षेत्रामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार घेता येतात. मातीचा बांध हा एक जलसंधारणाचा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. तर या बांधामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे ही भिंत आहे, मुख्य भिंत आहे. तर यामधली जे दोन्ही साईडनं आपण उतार दिलेला असतो हा खालचा उतार आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा नाल्याला उतार दिलेला असतो या बांधाला आणि वरच्या साईडनं आपण दगडाचं पिचिंग केलेलं असतं जेणेकरून त्याची माती पाण्याबरोबर वाहून जाऊ नये. आणि ज्यावेळेस या जास्तीचं पाणी आपण ह्या वेस्टवेअरद्वारे बाहेर काढलं जातं तर जागा निवडताना अशी जागा निवडायची की आपल्याला कमीत कमी खोदकाम करून जास्तीत जास्त पाणी साठा उपलब्ध झाला पाहिजे. नैसर्गिक ज्या दरी वगैरे असतील अशा ठिकाणी जर आपण प्रवाहाला अशी आडवी भिंत जर बांधली आणि यामध्ये जी कोरवाल आपण मधली जी भिंत असते ही काळ्या मातीची असते जेणेकरून पाण्याचा पाझर कमी व्हावा आणि जास्तीत जास्त पाणी वरच्या बाजूला अडवलं जावं तर ही मुख्य संकल्पना आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचे मातीचे बांध मोठ्या प्रमाणावर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत घेतले आहेत. सिमेंट नाला बांधमध्ये ही जी आहे इथे मागच्या बाजूला पाणी साठा होतो व त्याचप्रकारे हा जो आहे व्हेंटेड किंवा दार असलेला बंधारा यामध्ये या आणि यामध्ये फरक हाच आहे कालांतराने इथे पाण्याबरोबर जी माती वाहून येते ती माती मागे साठत जाते त्याचबरोबर त्यांचा जलसाठन क्षमता ही सिमेंट नालाबांधाची कमी होते त्यामुळं आपण अशा प्रकारे व्हेंटेड सिमेंट नालाबांध केलेला आहे जेणेकरून ही फळी आपण इथे काढून पावसाच्या सुरुवातीचं जे पाणी आहे जून ते जुलै महिन्यातलं ते जाऊ देतो त्यानंतर जो ऑगस्टमध्ये ही जर फळी घातली आपण आणि ही गाळ निघून गेल्यानंतर इथे पाणी साठा योग्य प्रमाणात होऊन हे पाणी आपल्याला उपयोगात येऊ शकतं. वळण बंधारा हा जलसंधारणाचा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे आणि विशेषतः कोकणामध्ये हा उपचार फार मोठ्या प्रमाणावर घेतला जातो आणि कोकणामध्ये हा जलसंधारणाचा उपचार लोकप्रिय आहे. यामध्ये जी मुख्य भिंत आपण बांधली जसा सिमेंट बंधारा असतो त्या प्रकारचाच हा बंधारा आहे. आपण जो नाला वगैरे असतो त्या नाल्याला आडवी प्रवाहाला आडवी अशी सिमेंटची पक्की भिंत बांधून घ्यायची आणि उरलेला जो पाणी साठा आहे आपण तो वळवितो त्यामुळे याला वळण बंधारा म्हणतो. आणि कुठल्याही विजेच्या स्रोताचा वापर न करता जे उपलब्ध उतार जो जमिनीचा असतो त्याचा फायदा घेऊन आपण असे पाट काढून तर भात कचरामध्ये किंवा वेगवेगळ्या पिकांसाठी पाणी देण्यासाठी याचा वापर करतो. साधारण आपण पावसाळ्यामध्ये जो पाण्याचा प्रवाह होतो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि नंतर पावसाळा संपतो त्यावेळेस पिकाला एखादं संरक्षित पाणी जर आपण वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून दिलं तर त्यामुळे काय होतं की पिकाचं उत्पादनसुद्धा वाढतं आणि हा वळण बंधाऱ्याचा मुख्य फायदा आहे. कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा
मोस्ट पॉप्युलरली त्याला के टी व्हीअर असे म्हणतात, ज्यामध्ये आपण नाल्याच्या बाजूला फळी टाकून आपण हा गेट बंद करतो, ज्यामध्ये याचा मुख्य उद्देश असा की पुरांपासून संरक्षण करणे. अशा प्रकारे आपण यात फळ्या घालून पाणी साठा तयार करू शकतो. हा जो पाणी साठा तयार होतो याला आपण सिंचनासाठी आजूबाजूच्या शेतांमध्ये लिफ्ट करून पण आपण पिकांकरता वापर करू शकतो. याच्यामध्ये नाल्याचा मुख्य प्रवाह जिथे पक्का खडक असतो अशा ठिकाणी आपण याचं बांधकाम करायला घेतो. यामध्ये पूर नियंत्रण, त्याचबरोबर जलसंधारण होऊन भूजल पुनर्भरण्याकरता किंवा पाण्याची पातळी वाढवण्याकरता पण हा जो जलसाठा होतो याची आपल्याला मदत होते. स्थानिक जलसंधारणचे उपचार, यामध्ये आपण गावामध्ये जो नाला परा किंवा नदी जाते त्यामध्ये आपण अशा प्रकारे एका पाठोपाठ एक असे सिरीजमध्ये बंधारे घालू शकतो. त्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला वनराय बंधारा, ज्यामध्ये आपण गावाबिंद मातीची वापरतो. त्यानंतर सुधारित वनराय बंधारा, ज्यामध्ये माती गाभाभिंत आपण वगळून जेणेकरून मातीचं संरक्षण होण्याकरता आपण इथे प्लास्टिक अस्तरीकरण केलेलं आहे. त्यानंतर फोल्डिंगचा बंधारा, ज्यामध्ये पनाळी पत्र्यांचा वापर करून आपण आतल्या बाजूस ज्या भागाला पाणीसाठा निर्माण होतो त्या भागात आपण प्लास्टिक अस्तरीकरण करून अशा प्रकारे पाणीसाठा तयार होऊ शकतो. आणि ही दगडी अस्तरित बंधारा, ज्याला आपण कोकण विजय बंधारा असं म्हणतो, हो की पाणीसाठा तयार होतो. आणि यामध्ये नाल्यामध्ये सिरीजमध्ये जे आपण बंधारे घालतो त्याचं वैशिष्ट्य असं की ही या माथ्यापासनं दुसऱ्या बांधाच्या पायथ्यापर्यंत पाणी साठा होतो, जेणेकरून पावसाळ्याच्या शेवटच्या काळात पाऊस संपल्यानंतर अशा प्रकारे जो नाला परा आहे तो पूर्णपणे पाण्याने भरलेला राहतो. आणि त्या हे जे पाणी आहे आजूबाजूच्या शेतांना लिफ्ट करून आपण दुबार पिकाकरता वापरता येतं. ही एक इथे सिंचनाची पारंपरिक पद्धती आहे. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं सिंचन केलं जातं, विशेषतः केळी नारळ पोफळीसाठी अशी पद्धती वापरली जाते. कोकणामध्ये एखादा नाला असेल तर त्यामध्ये त्या नाल्यावर अशा प्रकारचे दगडी बंधारे बांधण्याची प्रथा आहे. साधारण पावसाळा संपल्यानंतर असे दगडी बंधारे बांधले जातात, कारण कोकणामध्ये नदीच्या पात्रामध्ये दगडगोटे हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तर ते दगडगोटे असे पाण्याच्या प्रवाहाला आडवे एकावर एक रचून बांध तयार होतो आणि साठलेल्या पाण्याला असं उताराच्या दिशेने वळवून ते प्रत्येक शेतामध्ये आता हे सुपारीची बाग आहे किंवा नारळाची अशा पद्धतीनं सिंचन दिलं जातं. आणि ते पाणी असं उताराणं, कुठल्याही पद्धतीचा आपल्याला पंप किंवा विद्युत ऊर्जेची वापरण्याची गरज नाही, अशा उताराच्या दिशेनं पाणी वळवून सर्व पिकांना पाणी देण्याची एक अतिशय चांगली पारंपरिक पद्धती आपल्याला कोकणात पाहावयास मिळते. ही एक छतावरील पाण्याचं संकलन करून ते पाणी विहिरीत सोडण्याची एक पद्धत आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये रूप वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. आपल्याला माहिती आहे शेतकरी बंधूंनो की दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. विविध मृद आणि जलसंधार उपचारांनी आपण पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर त्यामध्येच हा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. प्रत्येकाच्या घरावर ज्या छपरं असतात किंवा शाळा आहे, वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत, तर त्या छपरावरील पाणी आपण असं पावसाळ्यामध्ये जे पडणारं पाणी आहे ते अशा पद्धतीनं आपण एकत्रित संकलित करून अशा पत्र्याच्या पाईपद्वारे असं संकलित करून आपण ते विहिरीमध्ये किंवा जे पाण्याचे जे महत्त्वाचे स्रोत आहेत त्यामध्ये साठवून त्या विहिरीतील किंवा त्या पाण्याच्या स्रोतातील पाण्याची पातळी वाढवू शकतो. आणि या साठलेला पाण्याचा वापर आपण पावसानंतरच्या कालावधीत आपण पिकांच्या सिंचनासाठी किंवा इतर उपयोगासाठी करू शकतो. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ज्या ठिकाणी लोकवस्ती ऑफिस कार्यालय किंवा घराचं सांडपाणी जे अशा प्रकारे प्रक्रिया केंद्रातून निघणारं पाणी ही जे एकत्रितरित्या आपण इथे फिल्टरमध्ये आणून जे ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तिथे आपण वरती कर्दळ लावलेली आहे आणि खाली वाळू खळी कोळसा जाळखळी अशा प्रकारचे लेअर लावून त्यामधनं आपण हे पाणी पास करून पुढल्या याच्यात त्याच प्रकारचं परत फिल्टरेशन करतो. आणि ते पाणी आपण फिल्टर झालेलं पाणी आजूबाजूच्या गार्डनला किंवा तिथे असलेल्या वृक्ष लागवडीकरता आपण वापरतो, जेणेकरून पाण्याचं ह्याचा उद्देश हा आहे की जो पाण्याचं जे प्रदूषण होतं ते आपल्याला इथं कमी करता येतं. आणि ही समर्थपणे जी काही पाणी टंचाई आहे शेतीला गार्डनला लागणारी त्या पाणी टंचाईला आपण थोड्याफार का प्रमाणात होईना आपण त्याला तोंड देऊ शकतो.
लघु जलविद्युत जनयंत्र ज्या ठिकाणी अशा प्रकारे वॉटरफॉल्स अवेलेबल आहेत जिथे साधारण 3 ते 5 मीटरपर्यंत हे आहे त्या याच्यावरती आपण जनयंत्र बसवलेलं आहे आणि त्या याच्यामुळे जी तयार होणारी विद्युत आहे अशा प्रकारे आपण आजूबाजूच्या वाडीला किंवा वस्तीला जी घरं अवेलेबल असतील तिथे हे छोट्या प्रमाणात होईल ना विकेंद्रित स्वरूपात आपण वीज निर्मिती करून थोड्या प्रमाणात का होईना वीज टंचाईला आपल्याला समोरं जाता येईल. शास्त्रीयदृष्ट्या फेब्रुवारीनंतर तुटलेला ऊसाचा खोडवा ठेवू नये असं म्हणतात, पण यावर्षी ऊसाची तोडच लेट झाल्यामुळं खोडवा ठेवणं शेतकऱ्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे. आणि हा खोडवा ठेवताना खोडवा व्यवस्थापनामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ह्या मुद्द्यांकडं शेतकऱ्यानं दुर्लक्ष केल्यामुळं खोडव्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात अशी घट येते आहे. हे 4 मुद्दे महत्त्वाचे कुठले आहेत तर 5-टाचं नियोजन. पाचट नियोजन करताना सरीमध्ये पडलेलं जे पाचट आहे ऊस कारखान्यानं तोडून नेल्यानंतर ऊसाच्या सरीमध्ये जे पाचट पडतं ते सगळं पाचट एकाडेक सरीमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे पाचट लावून घेतल्यानंतर जनरली ऊसाची तोडणी ही जमिनीलगत झालेली नसते, आणि ही जमिनीलगत तोडणी झालेली नसेल तर धारदार कोत्यानं जमिनीबरोबर बुंधे हे छाटून घ्यायचे आहेत. बुंधे छाटल्यानंतर त्यामध्ये एक कीडनाशक आणि एक बुरशीनाशक अशा द्रावण तयार करून त्याची फवारणी घ्यायची आहे. फवारणी घेतल्यानंतर ऊसाच्या दोन्ही सऱ्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये पाचट घातलेलं आहे आणि ज्यामध्ये पाचट नाही अशा दोन्ही सऱ्यामध्ये पाणी पाजायचं आहे. पाणी पाजल्यानंतर जेव्हा जमिनीमध्ये वापसा येईल त्यानंतर दोन्ही सऱ्यांच्या बाजूनं नांगर किंवा 3 फणी अवजार चालवायचं. पाणी अशासाठी पाजायचं की ऊस तोडण्याच्या आधी कारखान्याच्या नोटीस असतात की ऊसाला पाणी पाजू नका, जेणेकरून जेव्हा तुम्ही पाणी न पाजता ते अवजार दोन्ही बाजून चालवणार त्यावेळेस त्यातून प्रचंड प्रमाणात ढेकळं निघतात, तर ती ढेकळं निघू नयेत म्हणून पहिल्यांदा पाणी पाजायचं आणि वापशावर आल्यानंतर त्यामध्ये ते अवजार चालवायचं. आणि दोन्ही सऱ्याला पाणी पाजल्याचा आणि एक फायदा असा असतो की ज्या सरीमध्ये आपण पाचट दाबलेली आहे त्या सरीमधून बैल चालल्यामुळं खाली जमीन ओली आहे आणि त्या ओल्या जमिनीमध्ये वर पाचट आहे त्या पाचटीवरून बैल चालल्यामुळं ती पाचट त्या जमिनीमध्ये आत गाडली जाते. हे दोन्ही बगला फोडल्यानंतर पहिला जो शिफारस केलेला डोस आहे एकरी 100 किलो नत्र 46 किलो स्फुरद आणि 46 किलो पालाश यापैकी 50% स्फुरद 50% पालाश आणि 33% नत्राचा हप्ता हा अवजार मारून झाल्यानंतर टाकायचा आहे आणि त्यामध्ये नंतर पाणी देऊन मग ऊसाला बाकीच्या ज्या इतर शिफारसी आहेत
त्या शिफारसीप्रमाणे बाकीची कारवाई करायची आहे। यामध्ये साधारण नॉर्मल जनरली असं असते की 40 ते 45 टन जर लागण पिकाचं उत्पादन आलं तर खोडवा पिकाचं उत्पादन 25-30 टनापर्यंत येतं। तर ही सर्व प्रॅक्टिस केल्यानंतर साधारण जेवढं लागण उत्पादन आलं त्यापेक्षा किंबहुना 5 ते 10 टन जास्त उत्पादन आपण यामध्ये घेऊ शकतो। पाचट म्हणजे सोनं आहे आणि आपण जाळतो म्हणजे ते सोनं जाळतो, कारण एवढ्या पाचटाचं खत तयार करायचं म्हटलं आणि ह्या खताची जर किंमत काढली तुम्ही तर ती कित्येक हजारात निघते, कित्येक हजारात। पण हे पाचट जाळल्याने आणि तोटे काय होतात, तर जर समजा 671 सारखी व्हरायटी असेल तर त्या व्हरायटीमध्ये पाचट जाळल्यामुळं बऱ्याच प्रमाणात ठोंबसुद्धा जळून जातात आणि ते ठोंब जाळल्यामुळं खोडवा पिकामध्ये डाल्या किंवा गॅप्स आपण जे म्हणतो त्या गॅप्स भरपूर जास्त प्रमाणात पडतात। त्याचप्रमाणे पाचट जाळताना आपण सगळी जमीन भाजून काढतो, भाजून जमीन काढल्यामुळं जमिनीतले जे उपयुक्त जीवजंतू आहेत तेसुद्धा मरून जातात त्या जाळण्यामुळं आणि खोडव्यामध्ये उगवणीवर बऱ्यापैकी परिणाम होतो। साधारण जर 40 टन ऊस असेल तर त्यापासून कमीत कमी 7 ते 8 टनपर्यंत पाचट निघतं आणि तेवढा जर त्या तो जर सगळा कुजवला तर त्याच्या अगदी 5 ते 10% जरी त्याचं खत धरलं त्याचं तरी आज त्या खताची किंमत जवळजवळ 60 टन म्हणजे 10 ते 15 हजार रुपयाचं खत आपण वाया घालवतो जवळजवळ। जेव्हा जमीन जळते जमिनीचे कण कशावर जमिनीचे कण जे आहेत ते एकमेकांवर जमिनीत जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्याच्यावर जोडलेले असतात, म्हणजे आपण माळ जशी ओण्यासाठी दोरा वापरतो तसाच त्या दोऱ्या जे काम करतं माळ ओण्यासाठी तेच काम हे जमिनीतले जे मातीचे कण आहेत ते पकडून ठेवण्याचे सेंद्रिय पदार्थ करतात आणि जेव्हा आपण जाळतो तेव्हा ते सेंद्रिय पदार्थ जळून जातात आणि मग जमिनीची सुपीकता जी आहे किंवा जमिनीची कंडिशन जी आपण फिजिकल कंडिशन ज्याला म्हणतो भौतिक स्थिती तीसुद्धा बिघडते। यामध्ये जनरली जे लोक म्हणतात की नाही की पाचट ठेवल्याने वाळवीचं किंवा उंदरांचं प्रमाण वाढतं, ते का वाढतं की पाचट नुसतं आहे असं ठेवून देणे त्याला काही करायचं नाही परत, पण तुम्ही हीच पाचट ऊस तुमचा फोडायला याच्यात किंवा 3-4 महिन्याच्या वयाच्यात जर कुजेल ह्याच्यासाठी पाचट कुजवणारे जीवाणू शेणाचं पाणी असं सगळं ज्याच्यावर टाकलं तर ताबडतोब ती पाचट कुजून जाईल आणि जो शेतकऱ्यांना वाटतो की यामध्ये उंदीर वाढतात किंवा घूस वाढते किंवा दुसरे इतर जे प्रकार आहेत ते वाढतात ते त्यामुळं होत नाहीत जर ते पाचट तुम्ही जागेवर व्यवस्थित कुजवलं आणि नुसतंच ठेवून दिलं आणि ते आपोआप कुजायची वाट बघत बसला तर मग हे सगळे बाकीचे प्रश्न उद्भवतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पाचटीचा फायदा काय होतो की उन्हाळ्यात जर पाणी कमी पडलं असेल, उन्हाळ्यात जर पाणी कमी असेल तर एका सरीमध्ये पाणी देता तुम्ही, एका सरीमध्ये पाचट आहे एकाडेक सरीमध्ये पाणी देताय म्हणजे निम्मं पाणी वाचते तुमचं आणि जे पाणी तुम्ही देताय जमिनीमध्ये हे याच्यावर आच्छादक सारखं काम करतं त्यामुळं पाणीसुद्धा उडून जात नाही जमिनीतलं, बाष्पोत्सर्जन जे होतं तेसुद्धा खूप कमी होतं। तीस किलो नत्र, 23 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश प्रति एकर ह्या प्रमाणात द्यायचं आहे आणि नत्राचा दुसरा आणि तिसरा हप्ता आहे, दुसरा हप्ता जो आहे तो साधारण 1.5 ते 2 महिन्यांनी, तिसरा हप्ता नत्राचा आणि उरलेला 50% स्फुरद आणि पालाश ह्याची मात्रा 3.5 ते 4 महिन्यांनी टाकायची आहे। याचा अर्थ खोडव्याला एका एकराला 100 किलो नत्र, 46 किलो स्फुरद आणि 46 किलो पालाश ह्या प्रमाणामध्ये खतं घालायची आहेत। खतं घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, उभ्या खोडवा पिकामध्ये पहारीनंसुद्धा आपण खतं देऊ शकतो, पहारीनं खतं देणं शक्य नसेल तर बगला फोडण्याच्या आधी पुढं खतं टाकली आणि नंतर बगला फोडल्या
तर ती टाकलेली खतं मातीमध्ये मिक्स होतात आणि खतं टाकल्यानंतर त्या मागून आपण पाणी दिलं तर ती खतं हळूहळू पिकाला उपलब्ध होतात. यामध्ये ह्या खत रासायनिक खतं टाकण्याबरोबरच शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत ह्याचंसुद्धा भरपूर प्रमाणात जर वापर केला तर खोडवा पिकाचं उत्पादन हे लागणी पिकाच्या उत्पादना एवढंच किंबहुना त्यापेक्षा 5-10 टन जास्तसुद्धा येऊ शकतं. यामध्ये कार्बेंडिझिम जे आहे ते साधारण 1-1.5 ग्रॅम टाकायचं आहे आणि क्लोरोपायरीफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस किंवा एंडोसल्फान यापैकी कोणतंही एक कीटकनाशक 2-2.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात टाकून त्याची फवारणी करायची, जेणेकरून येणारे बुरशी आहे किंवा जी कांडीच्या आसपास जे किडे आहेत त्या किड्यांच्या सुप्तावस्था आहेत त्या सगळ्या नष्ट होतील आणि खोडव्याचे उगवण जे आहे ती जोमदार होईल.